नमस्कार मित्रांनो, काल भव्य दिवस राठणीचं मैदान पार पडलं मित्रांनो। या मैदानामध्ये तुम्ही बघित असाल 7 नंबर सेमीमध्ये नक्की काय झालं मित्रांनो। जो माणूस अन्यायाविरुद्ध सर्वसामान्य माणसांच्या बैलाबद्दल लढतो भांडतो त्याच मालकाच्या बैलाच्या विरोधात काल राजकारण झालं मित्रांनो। 7 नंबर सेमीत मित्रांनो गाडीनं निकाल घेतल्यावर गाडी फॉल पण झाली नाही, तासाच्या बांधावरून गाडी निघून गेली, पण काल आयोजकांनी गाडी फॉल ठरवली आणि निकालापासून आम्हाला वंचित ठेवलं मित्रांनो। कसं आहे मित्रांनो, जो माणूस खरंच पुसेगावच्या ठिकाणी एवढ्या मोठ्या नामांकित हिंदकेसरी मैदानामध्ये एक सर्वसामान्य माणसाच्या गाडीवर अन्याय होत होता, त्या अन्यायाविरोधात लढला आणि त्या गाडीला गुलाल मिळवून दिला, असे रणजित सर निंबाळकर यांनी काल त्यांची स्पष्टपणे भूमिका मांडत होती, पण काल त्यांचा आवाज दाबला गेला मित्रांनो। नक्कीच जो माणूस अन्यायाविरोधात लढतो त्याच माणसाच्या बलावर खूप अन्याय झाला काल मित्रांनो। काल गाडी शेवटला पळवण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला, गाडी खाली पण गेली, पण नंतर काही गाडा मालकांचा विरोध होता की गाडी आम्ही फायनलला जुंपणार नाही, गाडी पळवणार नाही, गाडी पळाली तर मित्रांनो कसं असते, आयोजकांचा निर्णय हा शेवटचा निर्णय असतोच, पण आयोजकांनी घेतलेला निर्णय पण हा योग्य असावा लागतो। पुन्हा गाडी माघारी पाठवण्यात आली, हा मोठा सगळ्यात अपमान आहे मित्रांनो। एवढे मोठे नामांकित बैल फायनलला जात असतील आणि त्यांना माघारी पाठवत असतील तर ह्या सगळ्यात मोठा अन्याय आहे मित्रांनो। नक्कीच रणजित सरांनी आपली बाजू स्पष्टपणे मांडली, पण त्या विचाराचं स्पष्टीकरण आयोजकांनी दिलं नाही। नक्कीच आयोजकांच्या मागणीखातर काल बाकासूर 4 तासाचा प्रवास 200 किलोमीटरचा पल्ला पार करून आयोजकासाठी आणि मैदानात शोभा वाढवण्यासाठी बकासूर काल मैदानावर आला होता, पण आयोजकांनी कुठेतरी बकासूर आणि सर्जेची बाजू स्पष्टपणे ऐकून घेऊन निर्णय द्यायला पाहिजे होता, हा निर्णय दिला नाही आणि काल चांगल्या गाडीवर अन्याय झाला मित्रांनो।